माननीय सय्यद भाई डॉक्टर दाभोळ, डॉक्टर दाभोळकर, अविनाश पाटील आणि मित्र, आगरकरांच्या नावाने पुरस्कार देणं ही मुळामध्ये एक अर्थपूर्ण अशा प्रकारची कृती आहे. पण गोपाळराव आगरकरांनी महाराष्ट्रामध्ये विवेकी आवाजाचे अतिशय काळजीपूर्वक मुहूर्त मिळवली. कारण त्याने एकदम एका माणसाने विचारलं की अमुक अमुक गोष्ट नवीनही आहे तरी का तुम्ही त्याचा पुरस्कार करता. तर त्याच्यावर आगरकरांनी एक निबंधच लिहिला आणि त्याच्यामध्ये आगरकरांना आपण काय करावं हे अभिप्रेत होत हे त्या निबंधाच्या सुरुवातीला दिसत. गोपाळराव म्हणाले की तुमच्या मनाचा आरसा स्वच्छ असू दे आणि या स्वच्छ आरशामध्ये एक जुना विचार आणि एक नवा विचार याचं प्रतिबिंब पडू देत. त्यातला कोणता योग्य हे तुम्ही ठरवा. जुना जुना म्हणून नाकारू नका, नवा नवा म्हणून स्वीकारू नका. हा जो विचार होता आगरकरांचा की कुठल्याही गोष्टी आपल्या समोरच्या वेळेला येतात. धर्मचिकित्सा ही तर खूप किचकट गोष्ट आहे, पण आगरकरांचं म्हणणं होतं कुठल्याही विचारामध्ये विवेकाने काय चांगलं आणि काय वाईट याची परीक्षा करा. मला माझ्या बापजाद्यांनी सांगितलंय, पोथीने सांगितलंय, म्हणून स्वीकारू. आणि त्यातही आगरकरांनी काय सांगितलं की माणसं नवा विचार करायला का तयार नसतात, तर जुन्या विचाराने ज्या प्रस्थापितांना सत्ता दिलेली असते, म्हणजे पुरुषांना दिली होती, ब्राह्मणांना दिली होती, तर ती सत्ता सहजासहजी सोडायला लोक तयार नसतात. म्हणजे आता महिलांना आरक्षण द्यायचं म्हटलं तर 185 पुरुषांच्या जागा जातात ना संसदेत. त्यामुळे यामध्ये एक हितसंबंधाची लढाई असते. कोणत्याही सामाजिक सुधारणेसाठी काम करणारा जो माणूस आहे त्याला हितसंबंधांच्या लढाया अनेक पायऱ्यांवर लढाव्या. सय्यदभाईंचं जे काम आहे, मला आठवतं कारण माझी आणि हमीदभाईंचे हमीदभाई विद्यार्थी असताना ओळख झाली आणि हमीदभाई मुंबईत काम करत त्यावेळेला भेंडी बाजारामध्ये असे मोठमोठे गोटे घेऊन त्यांच्या विरुद्ध लोक उभे असत आणि हमीदभाईंच्या बाजूला 5-6 सुरुवातीला अशी तरुण मुलं असत. पण हमीदभाईंनी सुद्धा, म्हणजे हे आगरकर पुरस्कार देणं आणि हमीदभाईंनी मुस्लिम सत्यशोधक हा शब्द उच्चारणं महत्वाचं. सत्यशोधक शब्द कोणी उच्चारला होता? फुल्यांनी उच्चारला. की सत्यशोधन करणं महत्वाचं, सत्यशोधक समाज आणि फुल्यांच्या मते सत्य हे न्याय देणारं असतं, माणसाने माणसाला द्यायचं न्याय. खरं या गोष्टी किती आता उच्चारायला सोप्या वाटतात की माणसाने माणसाला न्याय द्यायचा आहे. आणि खरं म्हणजे तो द्यायचा नसतोच. न्याय, स्वातंत्र्य ही काही द्यायची गोष्ट नाही, पण परिस्थिती जशी निर्माण करून ठेवली जाते. सय्यदभाई म्हणाले ते अगदी खरंय की हा प्रश्न काही फक्त मुस्लिम धर्मात आहे का तर नाही. जिथे जिथे धर्म आहे तिथे तिथे स्त्रियांवर अन्याय. कारण धर्ममुळी धर्मग्रंथ पुरुषांनी लिहिले, ते पुरुष सत्ताक व्यवस्थेसाठी लिहिले. उदाहरणार्थ आमची एक मैत्रीण होती, तिने कुराण नव्याने वाचलं आणि ती असं म्हणाली की अल्लाह ताला तो नाही आहे. कारण अल्लाह ताला तो किंवा ती कसा असेल हे म्हटल्याबद्दल तिला 3 वर्ष पाकिस्तानातून हद्दपार व्हावं. दुसरी एक बाजू आहे याला, म्हणजे सय्यदभाई या सगळ्यातून गेलेले आहेत, मी खूप वर्ष त्यांना पाहते. दुसरी एक अशी बाजू आहे, पुण्यामध्ये तर त्यांचा भक्कम गट आहे पण सगळीकडे आहे आता, की जे खूप उमाळे आणून मुस्लिम स्त्रियांच्या दुःखाविषयी बोलतात. त्यांना मुस्लिम स्त्रियांच्या दुःखाविषयी काही पडलेच नाही, पण मुस्लिम स्त्रियांच्या दुःखाविषयी बोललं उमाळा काढून की मुस्लिम पुरुष किती दुष्ट आहे हे मानत आहे. आम्ही हवेत वार करत नाहीये, तुम्हाला हवं असेल तर देवरसांचं लिखाण तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये कथा आहेत अशासाठी की ती बेगम ज्या वेळेला हिंदू देवाचं स्मरण करते तेव्हा तिथे सहज वाचतं, म्हणजे आपल्या सत्यनारायणाच्या कथेच्या पद्धतीचीच कथा.
लक्षात येईल की आज पुस्तकांच्या जगामध्ये मुस्लिम स्त्रियांच्या बाजूने एकदम पुस्तक आहे. लोकांना वाटेल की काय क्रांती झालेली आहे, मुस्लिम स्त्रियांच्या दुःखाची सहसंवेदना. ती सहसंवेदना नाही, तर सगळं काही वाईट आहे ते अमुक धर्मात आहे असं म्हणणारी काही माणसं आहे. उदाहरणार्थ गेल्या काही वर्षात असं ती म्हणत होती की कारो काय म्हणजे ज्याला ऑनर किलिंग म्हणतात इंग्लिशमध्ये, ही कारोकारी पाकिस्तानात आहे. आम्ही म्हटलं बघूया तर खरं, आणि मुंबई विद्यापीठाचं समाजशास्त्र विभाग आणि इंडिया पाकिस्तान आम्ही एक चर्चासत्र, आणि या चर्चासत्राला पाकिस्तान, बांगलादेश, लंका आणि भारत आणि भारतातून परदेशी गेलेली माणसं अशी बघ. आणि लक्षात आलं की ऑनर किलिंग हे सगळीकडे आहे. मग आमच्या मनीषा गुप्तेने संशोधन करून देर इज नो ऑनर इन किलिंग असं पुस्तक लिहिले. त्यामुळे धर्माच्या नावाने अत्याचार होणं मी यादी नाही वाढव. ते म्हणाले की बाईला स्थान नाही, साक्षीदार म्हणून बाईची साक्षच मान्य केली जात नाही, त्यामुळे ती उभी कशी कोर्टात राहणार. एका देशात एक, दुसऱ्या देशात एक, वेगवेगळ्या प्रकारे बाईवर या प्रकारचा अन्याय होतो. चातुर्वर्णे मानणारे जे आहेत त्यांनी तर बाईला वर्णच दिलं नाही. बापाचा वर्ण तो नाही तर नवऱ्याचा वर्ण, तिला वर्ण नाहीये, म्हणजे तिला शूद्र सुद्धा म्हणत नाही कारण तिला वर्णच नाही. तेव्हा या प्रकारची जी अवस्था आहे, या अवस्थेमध्ये आमच्या हमीदभाईंनी बरोबर बोट ठेवलं की मुस्लिम समाजाला फुल्यांसारखी सत्य शोधनाची म्हणजे धर्मचिकित्सेची गरज आहे. ही धर्मचिकित्सा महत्वाची आहे. आपल्याला सुद्धा सांगतात, कालच मी एक आमच्या शिबिरार्थीनं दाखवायला आणली होती, आम्ही एक चित्रफीत पाहिली की आपली घटना म्हणते की या देशामध्ये अस्पृश्यता नाही. आणि मग असं एक बलदंड साधू बसले होते एका देवळात आणि ते म्हणाले घटना बिटना आम्ही मानत नाही, आम्ही वेद आणि मनुस्मृती मानतो आणि अस्पृश्यता असणारच कारण माणसं वेगवेगळी आहेत. आणि त्या दिग्दर्शकाने उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत अगदी केरळ या साम्यवादी राज्यापर्यंत अस्पृश्यता किती आहे हे आपल्याला दाखव. आज अवस्थाच अशी आहे की धर्मचिकित्सा कठोरपणे केली नाही. मी एकदा गुजरातमध्ये एका चर्चेला गेले होते या सत्यशोधनावरून आठवत, तर आमचे गुजराती मित्र असं म्हणाले की हे तुमच्याकडे छान आहे, आम्ही एकदम आंबेडकरांचा विचार करायला लागलो पण तुमच्याकडे फुल्यांचा टप्पा आहे. हा फुल्यांचा टप्पा फार महत्वाचा होता. पण त्याची तुम्हाला गंमत सांगते की मी जेव्हा विद्यार्थिनी होते, आता तो खूप जुना काळ झाला, तर त्यावेळेला प्राध्यापक आम्हाला 3 मिनिटात फुले शिकवत असत. मी अतिशयोक्ती नाही करत, आमच्या पिढीने फुले स्वतःसाठी शोधला, फुले मारायला शिकवत. म्हणजे मी वर्गात मी थोडं वाचायला लागले होते आणि योग चांगला होता, मार्शे सर संशोधन करत होते आणि माझे त्यांचं नातं होतं, त्यामुळे त्यांच्याकडून कळत होतं. मी प्राध्यापकांना विचारलं की काय शेतकऱ्यांचा आसूड काय आहे, काय की म्हणले पोवाडा आहे किंवा निबंध आहे, तेही माहिती. हे मी परत का सांगते आहे, तर जशी धर्मचिकित्सा करावी लागते तसा प्रत्येक पिढीला इतिहास शोधावा लागतो. इतिहास नावाची छान गोंडस बांधून ठेवलेली अशी वस्तू नाही. असं म्हटलं तर लोक असं म्हणतील असं कसं इतिहास वस्तुनिष्ठ का, ती वस्तू नाही आहे ना, ती एक प्रक्रिया आहे. म्हणून फुले आमच्या पिढीने शोधला आणि म्हणून इतक्या वर्षापूर्वीचं तृतीय रत्न नाटक हे मी खूप मोठी झाल्यावर आम्ही पुरोगामी सत्यशोधक मध्ये छापलं. ताराबाईंचा विलेखही नंतर आला, मग त्यांचं इंग्रजी भाषांतर झालं आणि ताराबाई शिंद्यांचं पुस्तक हे स्त्रीवादावरच्या सगळ्या इंग्रजी पुस्तकाच्या आधीचं पुस्तक आहे. त्यामुळे हा जो काळ आहे सगळा आगरकरांपासून, हा काळ आपण असं म्हणतो की हा भारतीय प्रबोधनाचा कालखंड. स्त्रियांच्या प्रश्नावर जिथे पुरुषांनी विचारमंथन केलं असा काळ आहे.
आणि म्हणून आगरकरांनी सांगितलंच मुळामध्ये की स्त्री पुरुष दोघांनाही सारखं शिक्षण आणि ते चरितार्थाचे शिक्षण दिले. कारण आमच्याकडे कसं होतं, कर्व्यांनी त्यावेळेला विद्यापीठ निर्माण केलं तेव्हा लोक म्हणाले स्त्रियांची ना जी आणि इकडे बी सारखा फरक करे. हर वर्ष जावी लागली ती जी ए पदवी बदलून बी ए पदवी आणायला. इंग्लंडमध्ये एका बाईंनी मला वैद्यकीय शिक्षण घ्यायचं तर म्हणाले नाही नाही वैद्यकीय शिक्षण घेतलं तर बाईला वेळ लागेल, तिचा मेंदू किती एवढा आहे. हे लोकमान्यही म्हणाले होते. ते एका शाळेच्या बक्षीस समारंभाला गेले आणि त्यांनी अभ्यासक्रम बघितला, म्हणाले की दोघांनीही एका मुलानं मुलीनं ते म्हणाले हो. दुसऱ्या दिवशी केसरीत अग्रलेख आहे, बाईचा मेंदू तो केवढा आणि त्याला अभ्यासक्रमाचा शीण देणार तो किती. सासूच्या हाताखालचे वर्कशॉप हेच तिचे शिक्षण. आता टिळक दुष्ट होते का नाही, त्या काळामध्ये स्त्रीचा विचारच असा चौकटीत केला. म्हणून आगरकर किंवा फुले हे त्या काळात वेगळे उठून का दिसतात, तर त्यांनी पोथी काय म्हणते, काल कोणी काय सांगितलं हे न बघता किंवा आत्ता सोयीचं काय आहे. पण टिळकांना परत पुण्याचं राजकारण करायचं होतं म्हणून ते म्हणाले होते मी सही करेन अमुक गोष्टीवर नाही केली. आगरकर असं म्हणत होते की जे इष्ट तेच बोल. आणि तोच हमीद भाई सय्यद भाई यांनी मार्ग पत्करला आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा ही माणसं इतकी थोडी होती, गिर करणारी होती. मी ती मुंबईतली दृश्य पाहिली गेली नंतर सय्यदीनाच्या विरुद्ध झालं तेव्हा एवढा मोठासा गुंडांचा लोंढा पुरोगामी लोकांच्या विरुद्ध येत असे. पण तरीही मला जे योग्य वाटलेलं आहे ते मी सांगणार लोकांना. आणि हमीदभाई सय्यदभाईसारखं काम करणाऱ्या माणसांविषयी आगरकरांच्या एका गोष्टीचा मला उल्लेख करावा. आगरकरांनी असं लिहिलंय की जी गोष्ट आपल्याला पटली ती आधी आपल्याशी बोलले की आपल्याला धीर येतो की नाही ती बोलता येते, मग हळूहळू आपण ती बाहेर बोलायला लागतो. हे सगळं सामाजिक कार्यात फार अवघड असत. हमीदभाईंच्या मृत्यूनंतर हमीदभाई या कार्यामध्ये कष्ट काढले, पण ज्यावेळेला भाभी आणि मेरुनिसा भाभी आणि सय्यदभाई कामात आले त्यावेळेला आणखीन गुंता झाला होता. याच कारण असं की आम्ही तुमच्या बाजूचे आहोत असं म्हणत म्हणत त्यांना वापरायचा प्रयत्न करणारी माणसं एका बाजूला होती. अशा प्रश्नांची राजकारण होतातच. आणि त्यातून सय्यदभाई खूप शांतपणे मार्ग काढला. मला त्यांचा तो शांतपणा नेहमी भावायचा. ते शांतपणे आत्ता मी एक पायरी घेतलीये मग मी विचार करतो मी दुसरी पायरी. आणि त्यामध्ये त्यांनी ज्यांनी कावकाव केली त्यांच्या बाजूचे किंवा त्यांच्या विरुद्ध लोक होते दोघेही मग कावकाव करत होते. किंबहुना एखादा मोठा नेता होऊन गेला की दुसऱ्या माणसाला माणसं सारखं शिकवतात. पण त्यांनी म्हणाले नाही ते काही, पण त्यांनी शांतपणे विचार करत मार्ग काढला आणि टप्प्याटप्प्याने ते काम करत गेले. ते पुढे तलाक मुक्ती मोर्चा त्यांनी काढला. सोपं नव्हतं तलाक मुक्ती मोर्चा काढला, कारण धर्मचिकित्सा करायला लागल्यानंतर हे सगळं काही मुस्लिम धर्मात घडतं असं नाही. आपल्याला माहीत असेल की हिंदू धर्मात ज्या ज्या वेळेला सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्याला विरोध झाला. त्यामुळे असं जे चित्र रंगवलं जातं की नवीन सुधारणा आणि कायदा यांना मुस्लिम लोकच विरोध करतात, खरं नाही आहे. अगदी साधी वाह्यातपणा करत नाही ही खरी उदाहरण. आता आपण नेहमी समान नागरी कायद्याच्या प्रश्नाची चर्चा करतो, सय्यदभाईंच्या कामाचा तर त्याच्याशी खूप जवळचा संबंध आहे. समान नागरी कायद्याची चर्चा आपण नंतर करायला लागलो. आधी कशाची केली, संमती वयाच्या बिलाची केली, कन्सेंट बिल. की लहान मुलीचा त्यावेळेला लग्न लहान वयात होत असत
पतीशी पहिला संबंध येतो तेव्हा तिची संमती असावी. लहान असत मुली आणि अशाच एका लहान मुलीचा पुण्यात त्या संबंधामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे त्या प्रश्नाला एकदम अशी उसळी मारून तो प्रश्न बरा. रानडे आगरकर हे सगळे संमती वयाच्या पिलाच्या बाजूचे मलबारे. टिळकांकडे ज्यावेळेला हा प्रश्न आला तर टिळक काय म्हणाले हे सगळं नोंदलेलं आहे, मी माझ्या मनाचं सांगत आहे. त्या टिळक असं म्हणाले की त्याची जी माणुसकीची बाजू आहे, मुलगी लहान असते, अश्राप असते, हे खरं आहे. पण या बिलाला माझा का विरोध आहे? अन्य धर्मी राजा जिथे आहे, टिळकांचे शब्द, तिथे त्याला घरगुती गोष्टीत कायदा करण्याची परवानगी देणे मला योग्य वाटत नाही. मग समान नागरी कायद्याला जे आपले मुस्लिम बंधू विरोध करतात त्यांचं हेच म्हणणं आहे, कारण मलेशियात आहे कायदा. त्यामुळे जर त्यावेळेला टिळक बरोबर असले तर मुस्लिम बंधू बरोबर आहे, आणि जर आत्ता आपल्याला मुस्लिम बंधूंना चूक म्हणायचं असलं तर त्यावेळेला टिळक चुकले. या आगरकरी पद्धतीने जर आपण इतिहासाचा विचार करत तर आपल्या लक्षात येईल की आगरकर फुल्यांनी आपल्याला किती देण दिली. महाराष्ट्राने पचवून टाकले आगरकर फुले आणि आता फार सोपं झालं की तजवीर लावली की संपत का. फुले या काळाच्या संदर्भात मला आठवतं की आणीबाणीच्या काळात काही खरं लोकांना सांगता यायचं नाही, बोलता यायचं नाही, मग आम्ही काय करायचो? ज्योतिराव फुल्यांची जी सत्य धर्माची कलम आहे त्याच्या मुद्रित प्रती काढायच्या आणि त्या वाटायच्या. कोणी काही म्हणू शकत नव्हतं, पण त्यात सगळं आणीबाणी विरुद्ध होतं, कारण ते स्वातंत्र्याविषयी बोलत होते. एका गटाने एकत्र येऊन इतरांची मतं दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करू नये. आणि त्याचं पहिलंच तत्व आहे स्त्री पुरुष सर्वांना समान निर्माण केले, कोणी कोणाला स्वातंत्र्य देत बीत नाही. एवढं सगळं आपल्याला विवेकाच्या आवाजासाठी या काळात मिळालं. सत्यशोधक शब्द वापरून हमीदभाईंनी ते पुढे मुस्लिमांसाठी आणलं, कारण शेवटी त्या त्या धर्माने धर्मचिकित्सा करावी लागते आणि ती धर्मचिकित्सा केली तर परिवर्तनाचा मार्ग मोकळा होतो. हल्ली काय झालंय की जो उठतो तो परिवर्तन शब्द वापरतो. आता एसटीची एक बस सुद्धा परिवर्तन बस. फरक आहे ना दोन शब्दात, बदल नावाचा एक शब्द आहे आणि परिवर्तन नावाचा शब्द आहे. आजच्या जगात वेगाने बदल होतच असत, बदल निसर्गात होतात, मानव निर्मित होतात. परिवर्तन आपण कशाला म्हणतो की काहीतरी मूल्य व्यवस्था आम्ही मानतो आणि म्हणून आम्ही परिवर्तन घडवून आणलं, ते मानव निर्मित आहे. आणि मग जर दुसऱ्या पिढीला वाटलं की ह्यांचं बरोबर नव्हतं तर ज्ञानाने जे वाटतंय तसं परिवर्तन. म्हणजे परिवर्तन हे मूल्याचा विचार करणं. अगरकर मूल्याचा विचार करत, फुले मूल्यांचा विचार करत. आणि आज धर्म वापरून बाहेर जे जे काही चाललेलं आहे त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ती धर्मचिकित्साही नाही. ते लोक फार मोठे धार्मिक आहेत म्हणून काही धर्माच्या नावाने करतायत असं नाही, तर ते लबाड आणि आळशी आहेत आपल्या लक्षात. राजकारणी तर आळशी असले की धर्म वापरतात, कारण चटचट गोष्टी होतात धर्म वापरला की. खत्रे मी म्हटलं की माणसं चटकन गोळा. म्हणून आपण अशा माणसांविषयी कृतज्ञ आहोत, ते हमीदभाई असतील, सय्यदभाई असतील, की ज्यांनी ही जी प्रबोधन काळातली मशाल आहे ती मशाल आजच्या अवघड काळात, कठीण असतं ते प्रवाहाच्या विरुद्ध पोहत राहणार, पण ते त्यांनी केलं. कारण ते का केलं असेल तर त्यांचा ठाम विश्वास होता की मला काहीतरी कळलंय, ते मूल्य बरोबर आहे आणि हे मी इतरांनाही सांगाय. मग ज्यांना पटलं त्यांनी स्वीकारलं, नाही त्यांनी स्वीकारलं मी काही जण मी उशिरा स्वीकार. म्हणून अशी जी कामं आहेत याचा अंधश्रद्धा निर्मूलनानी सत्कार करणं. आज बाहेर प्रचार असा आहे त्या कायद्याच्या निमित्ताने प्रचार आहे की अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे काय आहे की आम्हाला आमचा धर्म पाळते.
कोणी कोणाचा हात धरत नाही. पण ज्या वेळेला एखाद्या बाईला तुला मुलगा होऊ दे म्हणून पाण्यात उभी राह असं 6 महिन्याची गरोदर असलेल्या बाईला सांगितलं जातं आणि कायदा नाहीये. ते पोलीस म्हणतात की धर्माचं काम आहे आणि ती बाई जाते, तिला कोणी वाचवत नाही. त्यामुळे कायदा करायचा आपण म्हणतो त्यावेळेला अशा कृत्यांच्या विरुद्ध, शोषणाच्या विरुद्ध करायचा म्हणतो. कोणाला सत्यनारायण घालायचे असले तर घालू देत, ते बरोबर चूक हा वेगळा. पण जिथे सरळ शोषण होताना दिसतं किती प्रकारचं होतं आपल्याला माहिती. आणि हे शोषण तर होतच पण त्याचबरोबर माणसाच्या मनाला गंज चढतो. आगरकरांचा शब्द आहे, आगरकरांनी असं म्हटलंय की स्त्रिया स्वयंपाकघरातले शस्त्र वापरतात, त्यांनी कधी इजा होत नाही कारण ते सतत वापरात असत. तसा तुमच्या मनाला गंज चढू देऊ नका. म्हणून मनाला गंज चढू नये म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन आहे. ते कोणा एका गटाविरुद्ध नाही, ते कोणा एका देवाविरुद्ध नाही. आम्ही कोण देवाच्या विरुद्ध जाणार? पण लक्षात असं येतं की ज्यांना जैसे थे वादी विचार मांडायचा आहे आणि आपली जरा जी काही बळी अशी स्थिती असेल समाजशास्त्राच्या दृष्टीने, लोकेशन आहे समाजामध्ये, ती राखायची आहे, ते लोक धर्माचा वापर करून इतरांना कसू. म्हणून हे योग्यच आहे की अंधश्रद्धा निर्मूलनाने आगरकरांच्या नावाने सय्यदभाईंना पुरस्कार द्यावा. सय्यदभाई, आता मी तुमचं अभिनंदन करणं बरं नाही पण मला छान वाटलं की आगरकर पुरस्कार आणि आपलं नाव हे जोडलं गेलं याने छान वाटलं. आणि यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाची माणसं खूप काटेकोरपणे काम करतात, त्यांचं अभिनंदन करायला हवं. आणि तुम्ही शांतपणे माझं ऐकलं याबद्दल.